तुम्ही बघू शकता आलं नाही तिकडे घेतो मी डायरेक्ट आता यांनी काय केलंय लगेच अशी पिशवी असते अशी सेट करून घेतली अशी दोन दगडी लावलेली आणि आता हे होल दिसतो त्यांना होल दिसला आतमध्ये आले की अंधार दिसला गेले की सापास हा आतमध्ये जातो कडी लावली कॅबिन मधून तुमचं कोणतंही गाडं असो बरेचसे सोसायटी असतात त्याचबरोबर गोडाऊन असतात त्याच्यानंतर बंगलो असतात रॉस असतात मोठमोठे तर आपला कॅबिन असतं सोसायटीची तर बाहेर येताना थोडीशी काळजी घ्या थोडीशी अडचण आपण नेहमीच ठेवतो आणि नेहमीच ठेवल्यामुळे काय होतं का सापाशा पद्धतीने मिळून बसतात आता हा तुम्हाला दिसून पण येणार नाही पाला पाचोळा कशा पद्धतीने दिसते बघू शकता तुम्ही तर सगळ्यात अगोदर मी पाठीमागूनच सुरुवात करतो आता ही जी डिझाईन आहे ही बरोबर तोंडापासून तर शेपटीपर्यंत सेम असते शंकरपाळी रुद्राक्ष यासारखी आणि पोटाकडील गोल गोल धब्बे तुम्हाला दिसून येते दोन्ही साईडने असतात इथून इथून आणि मधून ही डिझाईन त्याचबरोबर त्रिकोणी आकाराचं जाड मोठ डोकं असते सापाचं आणि चिडला की आवाज देतो तुम्ही बघू शकता त्रिकोण आकाराचा जाड डोकं चिडला की असे तो आवाज करून चेतवणी देतो आपल्याला बघा किती वरती काढलं तर आपण याला काय करायला हात न लावता पकडण्याचा प्रयत्न करणार आहे जाळी लावली त्याला काही जायला जा काय अजगर अजगराचे पिल्लू म्हणले सापाला तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका दादा हलू नका समोरून समोरून हल्ल्यामुळे तो ना तिकडं पिशवी सेट केली तिकडं जात नाही फक्त हलू नका पब्लिक आहे त्याच्यामुळे काय झालं तो काय पुढं जायला माझा झाला नाही तर उचलूनच तिकडे घेतो मी डायरेक्ट आता परड आगे फुक फुकल्यानंतर कुठल्याही प्रकारचा आपल्याला याच्यापासून धोका नाही आहे हे लोकांच्या अंधश्रद्धा आहेत की हा फुकतो फुकल्यानंतर अंग हातपाय पाय वगैरे सुचतात ते सहा सहा महिने उतरत नाही असं काही नाही ज्यावेळेस चावतो त्याच वेळेस मी कुठल्याही प्रकारचा त्याला हात लावलेला नाही त्याच्या मनाने त्याच्या पद्धतीने आपण बिलकुल सापाला त्रास न देता काय करतो आपण पॅक करतो आता एक महिन्यानंतर जसा पावसाळा स्टार्ट होईल पहिला पाऊस पडला की या सापाची तुम्हाला काय होतील पिल्ले पाहायला भेटतील त्यामुळे या सापांच्या पिल्लांना अजगर किंवा अजगराचे पिल्लू म्हणून पकडण्याचा प्रयत्न करू नका दोन्ही साईडने व्यवस्थित पाय ठेवले स्टिक ठेवले मधी गोल केला आणि गाठ पाडली पण आम्ही ज्या पद्धतीने साप पकडलाय त्या पद्धतीने तुम्ही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्ही याचं पूर्णपणे ट्रेनिंग प्रशिक्षण घेतलेलं आहे साप विषारी आहे बिनविषारी हे आम्हाला माहिती आहे आता आम्ही पूर्णपणे अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सापांना ज्या पद्धतीने आम्ही पकडलं त्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद एंट्री करा